नमस्कार शिवसेनेचे नेते आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विजय शिवतारे सातत्यानं काहीतरी धक्कादायक विधान करत आलेले आहेत आणि त्यातलंच त्यांचं एक मीडियावरचं विधान मी ऐकलं आणि त्यात शिवतारे सांगत होते की संजय राऊत यांना सिझोफ्रेनिया नावाचा आजार झालेला असावा म्हणजे अर्थात या निष्कर्षावर ते येत नव्हते पण संजय राऊतांना सिझोफ्रेनिया झालेला असावा असा त्यांचा दावा आहे असा त्यांचा निष्कर्ष आहे अथवा असं त्यांना वाटत का वाटतं शिवतारेंना असं की सिझोफ्रेनिया संजय राऊतांना झालेला असावा सिझोफ्रेनिया आजार काय आहे ट्रान्समीटरमध्ये काही गडबड झाली केमिकल लोचा ज्याला साध्या शब्दात आपण म्हणूया मराठीत केमिकल लोचा तो केमिकल लोचा झाला की मग ह्या अशा स्वरूपाचे आजार होत असतात तर ट्रान्समीटरमध्ये असंतुलन झालं असंतुलन झालं की अशा काही गडबडी या आजारामध्ये होत असतात मग या आजारात होतं काय तर माणसांना भ्रम होतात भास व्हायला सुरुवात होतात ज्या गोष्टी घडणार नाहीत त्या घडल्या असं वाटतं आणि मग त्यावर माणूस रिॲक्ट व्हायला सुरू होतो मी पूर्वी ज्या दैनिकात नोकरी करायचो तिथे एक व्यक्ती होते ते आपल्या केबिनमध्ये बसल्या बसल्या असा विचार करायचे की आता हा माझ्याकडे येईल मग तो मला म्हणेल की हे हे काम करायचंय मी त्याला नाही म्हणून सांगेल मग तो उठून माझ्या दुश्मनाकडे जाईल त्याला सांगेल की तो आपलं काम करत नाहीये मग आपण दोघं याची तक्रार करू मग तू तक्रार करायला जाईल आणि मग तक्रार केली असं गृहीत धरून ते त्या व्यक्तीवरती सूड उगवायसाठी प्रयत्न करायचे अशी ही अवस्था म्हणजे पेशंट जो आहे तो रुग्ण आहे दवाखान्यात ऍडमिट केलाय वगैरे असं काही नसतं आणि हा वेडे वेडेपणा देखील नसतो म्हणजे वेडेपणाच्या अलीकडची स्टेज थोडीशी अलीकडची काही लोक पलीकडची म्हणतात आता अलीकडची की पलीकडची यावर वाद आपल्याला घालायचा नाहीये पण भास होणे भ्रम होणे आणि त्याला सत्य समजून काम करत राहणे असे या रुग्णाची अवस्था असते चिडचिड करणे डोकेदुखी होणे सारखं लोकांवर राग येणे अशा स्वरूपाच्या कृती या पेशंटकडून होत असतात मग विजय शिवतारे यांना असं का वाटतंय की संजय राऊत सिझोफ्रेनियाचे रुग्ण असू शकतात मी जरा संजय राऊतांच्या एकूण वर्तनाकडं मागच्या काही काळातल्या विधानांच्याकडं जरा बघायचा प्रयत्न केला तेव्हा उगच असं मनातल्या मनात येऊ लागतं ते कसं असतं बघा एखाद्या आजाराची लक्षणं आपण युट्यूबवर वर, वर पेपरात वाचली आणि थोडंफार जरी काही व्हायला लागलं की आपल्याला ते झालंय की काय असं वाटतं म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं की कोड असं असतं मग उगीच एखादा पांढरा डाग हा कोड असेल की काय मजरात टोचून बघ कुष्ठरोग आहे की काय या अशा स्वरूपाच्या विचार आपल्या मनामध्ये येत असतात मग एखादा आजार आपल्याला तिचे लक्षणं कळल्याबरोबर तो झालाय की काय अशा भ्रमात आपण सतत राहत असतो आणि असंच या रुग्णाच्या बाबतीत होत असत म्हणजे मलाही या रुग्णांच्या लक्षणाकडं बघून संजय राऊतांच्या विधानांच्याकडे बघितल्यानंतर असं उगाच वाटायला सुरुवात होतं देव करो तसं नसतो उगाच वाटायला सुरुवात होतं कि कदाचित हे ग्रस्त आहेत की काय काही गमतीशीर जरा गोष्टी बघा उत्तर प्रदेशच्या निवडणुका होत्या आणि संजय राऊत त्यावेळेला असं म्हणाले होते, होते की उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना चांगली मतं घेईल तिथे सत्तेत सहभागी होईल मंत्री होतील शिवसेनेचे संजय राऊतांचं ते भाषणही तुम्हाला चांगलं आठवत असेल आपण ते बऱ्याच वेळेला दाखवलेलं आहे बघायचं असेल तर घ्या बघून एकदा आप लखनौ विधानसभा जाएंगे आप जितेंगे आप शिवसेना के पहिले मंत्री भी होंगे आता या भाषणानंतर असं वाटतं की संजय राऊतांना उत्तर प्रदेशात आपली सत्ता येणारच आहे याचा विश्वास वाटायला सुरुवात होते आणि त्याच विश्वासापोटी संजय राऊत दावा करतात की उत्तर प्रदेशामध्ये आपलं सरकार येणार आहे चला पुढे गोव्यात काय झालं गोव्यात आमच्याशिवाय सरकार येणारच नाही ना असं संजय राऊत म्हणत होते पण घडलं काय मग उत्तर प्रदेशात सत्ता येणार आहे गोव्यात सत्ता येणार आहे हे संजय राऊतांचे भास होते का अजून एक उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होतील असं संजय राऊत म्हणाले होते राष्ट्रीय स्तरावर दिल्ली जिंकायची आहे त्यांची ती विधानं नेहमीच ना आता दिल्ली जिंकायची आहे आणि लक्षात घ्या ते असा हात करत ते काहीतरी पडल्यासारखं दाखवत डोळ्याने कुठे पडलंय असं सांगत ते सांगत होते की पंतप्रधान पदावर उद्धव ठाकरे बसलेले असतील आता अठरा खासदार सुद्धा उद्धव ठाकरेंच्याकडे उरले नाहीत ते शरद पवारांच्या बरोबरीला खासदाराच्या संख्येमध्ये येऊन बसलेले आहेत ते शरद पवारांच्या सारखेच भावी पंतप्रधान होणार आहेत का म्हणजे हा भास आहे म्हणजे हा समज आहे मनात करून घेतलेला या भ्रमाला वस्तुस्थितीचं स्वरूप देण्याचा प्रयत्न आहे मनातल्या मनात आणि पंतप्रधान होतील असं सा सांगणं आहे असं वाटत नाही का आपल्याला म्हणजे यांच्या विधानामध्ये कुठेतरी या सगळ्या आजाराशी संबंधित गोष्टी आहेत डब्ल्यू एच ओला मार्गदर्शन करण्या इतकं ज्ञान उद्धव ठाकरेंच्याकडे आहे असं सामनाच्या अधिकृत मुलाखतीत संजय राऊत म्हणाले होते कुठून आणता तुम्ही हे ज्ञान जे डब्ल्यू एच ओला ही मार्गदर्शक ठरू शकेल असा प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला होता त्यावेळेला उद्धव ठाकरेंचा चेहरा असा बघण्यासारखा झाला होता म्हणजे मला ते Uh, बाळासाहेब थोरा बाळासाहेब ठाकरेंच ते वाक्य आणलं कुठून आणलंय हे आणि याला बसवलंय चला आब्रू माझी जात होती असं जे बाळासाहेब म्हणाले ना तसंच ते विधान मला संजय राऊतांच्या बाबतीत बाळासाहेब म्हणतील की काय असं वाटलं होतं डब्ल्यू एच ओला मार्गदर्शन करण्या इतकं मेडिकल ज्ञान उद्धव ठाकरेंना बहाल करणारे संजय राऊत म्हणजे उद्धव ठाकरेंना ते कदाचित मान्य नसेल या स्वरूपाचं विधान करणं या सगळ्या त्या तुम्हाला अशा हा आभासी जगात ते वावरतायत असं नाही का वाटत शरद पवारांना कधी पंतप्रधान म्हणणं कधी संजय राऊत उद्धव ठाकरेंना पंतप्रधान म्हणणं श्रीलंकेसारखी परिस्थिती भारतात होईल असा दावा संजय राऊतांनी करून टाकला होता हा भास आहे आपले विरोधक संपणार आहेत त्यांचं आयुष्य सगळं उद्ध्वस्त होणार आहे लोक त्यांच्या मागे लागणार आहेत आणि आपण मग छानपैकी त्यानंतर आपण सत्तेवर बसणार आहोत हा भास आहे का मुळात श्रीलंकेची परिस्थिती आणि भारताची परिस्थिती मला कुठे तुम्हाला यात सगळं सांगायचं पण श्रीलंकेसारखी परिस्थिती भारतामध्ये येईल असं म्हणणारे राऊत या भासमान जगात वावरतायत का उद्धव ठाकरेंना डब्ल्यू एच ला मार्गदर्शन करायला लावणारे राऊत भासमान जगात वावरतायत का दिल्लीत आमची उत्तर प्रदेशात आमचीच सत्ता म्हणणारे राऊत भासमान जगात वावरतायत का गोव्यात सरकार आमचंच येईल महाविकास आघाडीचं सरकार पंचवीस वर्ष टिकेल अ दहा टक्के का टिकलं नाही पंचवीस वर्ष काय तेही त्या भाषामध्ये जगत होते का आपल्या मनातल्या विचारांना वस्तुस्थिती समजून राऊत जगत होते जगत होते का कामाख्या देवीसाठी बळी पाठवलेत हो आमच्या आमदारांची असं म्हणणं जाऊ द्या घाण गेली आपल्याच लोकांना असं म्हणणं हे सगळं त्या भासमान जगातून राऊतांच्या सगळ्या कृती चालू आहेत की काय असा प्रश्न पडतो आणि नेमका हाच प्रश्न याच मुद्द्यांवरती विजय शिवतारे यांना पडला होता म्हणून विजय शिवतारे चिजोफ्रोनियाचे रुग्ण झालेत की काय असा दावा असा असा प्रश्न ते विचारतात खर तर राऊतांना असा कोणताही आजार होऊ नये अशी आमची मनोमन प्रार्थना आहे पण राऊत आभासी जगात आहेत अगदी आभासी जगात वावरत आहेत क्रिप्टोकरन्सी सारखं आभासी चलन जसं आहे तसं हे आभासी जगामध्ये राऊत आहेत आणि त्यातूनच राऊतांच्या या अशा विधानांना लोकांना सामोरं जावं लागतं राऊतांचं काय जातं हो राऊतांचं काय झालं ते बोलून टाकतात पण आमच्यासारख्याला उगाच आपली टकळी चालवत इथे बसावं लागतं माध्यमांना ते किती ग्रेट बोलले हे सांगावं लागतं एवढ्या सगळ्या भानगडी करण्यापेक्षा मग कुणीतरी आजाराचा आरोप करण्यापेक्षा आता राऊतांनीच हे थांबवणं आवश्यक आहे राऊत थांबणार नसतील तर उद्धव ठाकरेंनी थांबवणं आवश्यक आहे अर्थात जसे शरद पवार त्या मंडळींना थांबवत नाहीत तसे उद्धव ठाकरे देखील संजय राऊतांना थांबवण्याची शक्यता कमीच दिसते आहे तर शरद पवार आणि आवाड मिटकरी यांच्यासारख्या माणसांना बोलू न देणं आवश्यक आहे पण ते बोलू देतात तसे हे राऊतांना बोलू न देणं आवश्यक आहे पण उद्धव ठाकरे बोलू देतात राऊतांच्यामुळं एवढे सगळे आमदार एवढे सगळे खासदार शिवसेनेच्यापासून दुरावलेत पण याचं भान जराही उद्धव ठाकरेंना नाही आहे तेही त्यांच्या प्रमाणच वागत याचंच आश्चर्य वाटतंय पण देव ईश्वर राऊतांना निरोगी चांगलं आरोग्य देवो आणि विजय शिवतारे यांच्या शंकांना अजिबात बात संधी मिळू नये त्या प्रत्यक्षात येऊ नयेत एवढीच प्रार्थना करतो आणि थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद